सर्वात कमी पर्जन्यमान असणाऱ्या पाटोदा तालुक्यात खडका जमिनीवर वन विभाग फुलवीत आहे वनराई। केवळ एक एकर मध्ये 36 प्रकारच्या तब्बल 12,000 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे। आतापर्यंत आपण बीड जिल्ह्यातील सततचा दुष्काळ पाहिलाय। सततच्या दुष्काळानं उभं पिकं करपलेली पाहिलेत। एवढंच नाही तर मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या याच बीड जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे। कधी कधी तर संपूर्ण जिल्ह्याची मदार ही टँकरवरच अवलंबून। याला एकच कारण म्हणजे जिल्ह्यात कमी असणारी झाडांची संख्या, कारण जिथं झाडं तिथं पावसाचं प्रमाण जास्त असतं। जसं की कोकणपट्ट्यात झाडांची संख्या जास्त असल्यानं तिथं पावसाचं प्रमाण देखील जास्त आहे। हीच बीड जिल्ह्यातील परिस्थिती बदलण्याचा जणू काही संकल्प वन विभागानं केलाय। जिथं पर्जन्यमान सर्वात कमी त्यात खडका जमीन असतानाही वनराई फुलवण्याचं काम वन विभाग करत आहे। तर पाहूयात पर्जन्यमान कमी आणि खडका जमिनीवरची बीड जिल्ह्यात निर्माण होत असणारी वनराई। बीडच्या पाटोदा तालुक्यातील पिंपळवडी परिसरात वन विभागाची ओसाड असलेली माळरान जमीन कित्येक वर्षांपासून पडीक होती। याच ओसाड जमिनीला 1 मीटर खोदून त्यात मातीची भर देऊन तब्बल 1 एकर क्षेत्रफळावर आता वन विभागाच्या वतीनं 36 प्रकारच्या तब्बल 12,000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यामध्ये कडुलिंब, सीताफळ, करंज, आवळा, पिंपळ, वड, जांभूळ, चिंच, बदाम, चंदन यांसह अनेक वृक्षांच्या प्रजातीची लागवड करण्यात आली आहे। तर या वनराईच्या संगोपनाची जबाबदारी वनपाल शेळके यांच्यासह सहकाऱ्यांवर आहे। तर या वनराईचं संगोपन करताना वनपाल शेळके यांना वरिष्ठांचं मोलाचं मार्गदर्शन मिळत असल्याचं सांगितलं जात आहे। यामध्ये घनवृक्ष लागवडी 40 हार या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 2019 सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करण्यात आलेली ही 40 हारमध्ये। तर याच्यामध्ये 36 प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आंबा आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, वड आहे, पिंपळ आहे, म्हणजे ज्या प्रकारची 3 थराची झाडं यामध्ये आहेत। उंच वाढणारी, कमी वाढणारी आणि झुडपे या प्रकारची 3 ते 4 प्रकारचे असे झाडं आहेत की जेणेकरून वरची वर जातील, वरची मोठाली उंच होतील, त्याच्याखाली बारीक टप्पा तयार होईल आणि त्याच्याखाली एक झुडूप प्रजाती राहतील। आणि हे जी झाडं दिसतात हे पूर्ण बरोबर 1 वर्षाची झालेली आहेत। याच्यासाठी आम्ही सुरुवातीला खडका रानावरती 1 मीटर खोली खोदून त्याच्यामध्ये पूर्ण मशागत करून दगडवेचणी करून दगड वेचल्यानंतर याच्यामध्ये माती टाकली, मोगडणी केली, माती टाकल्यानंतर शाप करून घेतली, परत शेणखत टाकलंय। शेणखत टाकल्यानंतर याच्यामध्ये परत आम्ही लाकडाचा भुसा टाकलाय, कोकोपीट टाकलेलं आहे आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये लागवड करण्यात आलेली। तर ही सप्टेंबरमध्ये आज पूर्ण बरोबर 1 वर्षाची ही आपल्या समोरची झाडं दिसत आहेत। याच्यामध्ये आम्ही याला ड्रिप केलेलं आहे, ड्रिपमधून आम्ही पाणी दिलेलं आहे उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे एवढे डेव्हलप पाणी झाले।